महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीनं चांगलं यश संपादन केलंय. त्याबद्दल सोलापूर महाविकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर चौकात जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी मुंबईतून पळालेला भाजप नागपूरमध्ये आहे, तुमच्या घरात येऊन आम्ही या निवडणुकीत यश मिळवलंय, त्यामुळे भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू झाल्याचं सांगत भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलंय. तुम्ही उद्या महापालिकेच्या निवडणुका लावा, आमचे तिन्ही पक्ष मिळून भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचा झेंडा फडकवतील. महाराष्ट्रामध्ये जनतेने जवळ कौल दिलाय, 5 पैकी 4 जागा ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आलेले आहेत. 5वा जे उमेदवार होता तो देखील शिवसेनेच होता आणि पळवून येऊन उमेदवारी त्यांनी भारतीय जनता पार्टीने दिली. आता तुम्ही सगळे बघताय की शिक्षक असेल, बुद्धिवान असेल, ह्या सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीला नाकारलं आहे. त्यामुळे आज सोलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही जल्लोष करतो आहे. आणि समजण्यावाले काही इशारा कापी आहे, येणाऱ्या काळामध्ये जर महाआघाडी महाराष्ट्रामध्ये जर असे एकजुटीने लढली, भारतीय जनता पार्टीचा भुई सपाट झाल्याशिवाय राहणार नाही. जनतेचा कौल आपल्याला आता सगळ्यात लक्षात आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता आमचे नेते बर्डे साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी, शिवसेना नेते आमचे उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी नेते आदरणीय शरद पवारजी, सुशीलकुमार शिंदे साहेब ह्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जर व्यवस्थित मुळी बांधली तर 100% जो भारतीय जनता पार्टीचा नारा होता की या देशामधील काँग्रेस हद्दपार करणार, उलट आज त्यांची वेळ आली आहे. आता ते हद्दपार होण्याची या ठिकाणी वेळ आली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जोरदार ह्या ठिकाणी महाआघाडी लढेल, येतो टेलर आहे आणि जोरदार महापालिकेमध्ये महाआघाडी लढेल आणि ह्या सोलापूर शहरामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्या प्रकारे महागाई वाढली आहे, ज्याप्रमाणे लोकांना सर्वी नोकरी देतो म्हणून हे लोकांनी 10 वर्षाखाली सांगितलं, कुठेही भारतीय जनता पार्टीला यश आलं नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांना पराभूत या ठिकाणी आम्ही आघाडी म्हणून सोलापूर शहरात असेल, जिल्ह्यामध्ये असेल, येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण जोरदार लढू आणि हा जो जल्लोष आहे या ठिकाणी सर्व नेते एकत्र आल्याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषदच्या 5 जागेचा निकाल हाती आलेला आहे. त्यामध्ये 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघाचे मतदारसंघातून हा निकाल जाहीर झाला. नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार बहुमताने निवडून आले. 1 अपक्ष निवडून आला. कोकणामध्ये 1 जागा भाजपला मिळाली, तर 5 पैकी 1 भाजप आणि बाकी सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व नेत्यांचं आभार मानतो. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकामध्ये निकालात असं दिसतं की महाराष्ट्रातील जनता भाजपच्या विरोधामध्ये असंतोष त्यांच्या मनात खतखतो आहे आणि तो आता बाहेर होतो आहे. येणाऱ्या काळामध्ये आत्ताच सांगितलेल्या आमच्या नेत्याने बर्डे साहेब असतील, नेरुडे साहेब असतील, महापालिकेची निवडणूक लावून दाखवावी, त्यामध्ये महाविकास आघाडीचा या सोलापूर शहरामध्ये झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते. आपण सर्वजण या जल्लोषात सामील झालात. महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आत्ताच पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या 5 ठिकाणाच्या निवडणुका झाल्या. त्या 5 ठिकाणापैकी 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सपशेल पराभव झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं राजकारणात म्हटलं तर 3 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये ऋतुजा लटके या शिवसेनेच्या आमदार म्हणून बिनविरोध निवडून झाल्या. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विरोधात मोठ्या वाजत गाजत अर्ज भरला होता, पण त्यांना जनमताचा कौल कळाला आणि ते भारतीय जनता पार्टी तिथनं पळून गेली. आणि आज नागपुरामधनं जे काँग्रेसचे उमेदवार अडबोले महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत, आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे भाजपचे नागपूरमधले आहेत, मुनगंटीवार आहेत, गडकरी आहेत, फडणवीस आहे. मुंबईमधनं पळालेली भाजप नागपूरमध्ये आरएसएसचं ठिकाण आहे, पण त्या ठिकाणी जाऊन काँग्रेसने व महाविकास आघाडीने त्यांच्या घरात जाऊन त्यांचा पराभव केलेला आहे. महाराष्ट्रातले राजकारणाची दिशा आणि मतदाराचा कौल कळाला आहे. 5वा उमेदवार कोकणातला जो आला म्हणतो भारतीय जनता पार्टीचा, तोही शिवसेनेचा, शिक्षक सेनेचा, महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. त्यांना उमेदवारसुद्धा भेटला नव्हता अशी भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आहे. मी या 4 विजयाप्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक तातडीने लावा.
काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या इंद्रभुवनवर इंद्रभुवन आमच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मी मागणी करते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.